और इनपुट्स ऑन द स्टेट बजट। सो आमका खबर आ कि पेंडेमिकान गोयची फायनान्शियल सिट्युएशन तितले बरे ना, सो आमी फायनान्शियल कांयच मागूंक ना, बट आमी कितें मागलां तांचे कडेन, इज ऑफ डुईंग बिजनस मातशें बरेपणान करपाचें, जें आमकां परत परत खंयच्या डिपार्टमेंटान फावटी मारची पडटा, जे लाँग पेंडींग आमचो इशू आसा पळय तो मातसो सॉर्ट आवट करपाचो, आनी आमी डिटेल ताका सजेशन दिला खंयच्या खंयच्या डिपार्टमेंटान कितें आसा तें, आनी एक्ट जर मॉडिफाय करपाक जाय, थोड्यो थोड्यो अश्यो हें काडलेली आसा, सर्कुलर काडलेली आसा, ताका लागून कितें जाता, तुमचे सपोज आमी कन्स्ट्रक्शन लायसनाक वता नाजाल्यार ऑक्युपन्सीक वता तें हॅम्पर जाता, सो तें हें करपाक एक सजेशन दिलां आमी। मागीर लोकल एम्प्लॉयमेंट प्रोमोट करपाक तांच्यांनी आतां गोवा ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंटाच्या डायरेक्ट एज अ लेबर कॉन्ट्रॅक्टर इंडस्ट्री सप्लाय करपाक सांगला, सो ताकाय आमी थोडे इनपुट्स दिला ताका कशें करपाचें, सो दॅट लोकलांची स्किलूय कशी वाडोवपाची, आनी लोकलाक जर गोवर्मेंटान आमकां सपोर्ट केलो, जर ट्रान्सपोर्टेशन दिलें तांची विलेजीस टू इंडस्ट्रियल इस्टेट, दॅन वी कॅन एम्प्लॉय दॅम रादर दॅन एम्प्लॉयिंग आउटसायडर्स, वी आर हॅप्पी टू एम्प्लॉय द गोवन्स यूथ। तो एक आमचो हें आशिल्लो, मागीर पब्लीक ट्रान्सपोर्ट मातशी इम्प्रूव करपाची, सो दॅट लोकांक कितें जाता, पब्लीक ट्रान्सपोर्टा खातीर कोणाक इतले पयस कोण हांगा आसा वाळपयच्या, तांकां वेर्ना सारकिल्ल्या जाग्यार येवपाक त्रास जाता, सो पॉयंट टू पॉयंट बस सर्वीस ती ताणें आतां जनरल शिफ्टीन चालू केल्ली, की आमी आतां थर्ड शिफ्ट सेकेंड शिफ्टीन फुडें व्हर म्हटलां, इज ऑफ डुईंग बिजनसाचें हांवें सांगलें तुमकां। मागीर आमी स्मॉल स्केल आमचे युनिट आसा पळय, तांकां आमी आनी एक सजेशन केलां की एटलिस्ट 20-25% जे गोवर्मेंट मटेरियल घेता आपले कन्जम्पशनाक ते स्मॉल स्केल इंडस्ट्री कडल्यान घेवपाचें म्हणून, सो स्मॉल स्केल इंडस्ट्री कडल्यान घेतले जाल्यार तितले मागीर तांचे प्रोडक्शनूय वाडटले, तितलो एम्प्लॉयमेंटूय ते जनरेट करूंक शकतले, रेवेन्यू जनरेशनूय जातले, गोवर्मेंटाचो रेवेन्यूय वाडटलो त्या हातूंत। मागीर आनी एक आमी इम्पॉर्टंट पॉयंट तांकां दिल्लो की आमकां म्हणलें तुमी इंडस्ट्रियल इस्टेटीन एक जागो दिया, आनी आमी इंडस्ट्री मेळून अंडर सी एस आर वर्कर जे पयसच्यान येता पळय तांकां हॉस्टेल फेसिलिटी करची इन द इंडस्ट्रियल कॉमन कॉमन हॉस्टेल फेसिलिटी वीथ टोटल रिक्रिएशन, तांकां सबसिडायज फूड कॉम्प्लेक्स कसो कॉम्प्लेक्स कसो वीथ तांचो स्कील डेवलपमेंट, स्कील डेवलपमेंटूय थंयच एड करपाचें, सपोज 8 वरां काम केलें आनी तांकां मातशी जर स्कील वाडोवपाक जाय जाल्यार ते ट्युटोरियल तांकां थंयच दवरपाक जाता। आनी आतां कितें जाता, सेंट्रल गोवर्मेंटान कितें केलां, आफ्टर 4 डेज वीक काम करपाचें आनी 3 दीस सुटी, सो ते गांवचे लोक थंय येवन 4 दीस रावले मागीर घरा वचपाक तांकां, सो तांकां यो जाव करपाक नाका, रोडा वयले ट्रॅफिकूय कमी जातली तितले, दॅट इज द आयडिया। मागीर दुसरे पॉयंट आशिल्ले म्हणटा ते आमकां पावर आसा पळय, पावर सप्लाय आमकां 20 HP नाल्यार कितेंय जर लोड एनहान्स करपाक जाय जाल्यार सद्द्या इलेक्ट्रीक डिपार्टमेंट केबल ट्रान्सफॉर्मर सगळें आमचेर घालता, सो ते कितें जाता, बारीक इंडस्ट्री इट बिकम्स वेरी डिफिकल्ट टू ग्रो, सो आमी कितें म्हणलां अप टू 100 HP कोणाक जर पावर एनहान्समेंट जाय ताका वाडपाक जाय जाल्यार गोवर्मेंटान सपोर्ट करपाची, कित्याक आमचे कडल्यान ते इन्फ्रास्ट्रक्चरल टॅक्स म्हणून घेता, तो जर त्या कामा खातीर यूज जर केलो जाल्यार इंडस्ट्रीकूय बरें पडटले, इट वील प्रोमोट इंडस्ट्री। आनी आमी आनी एक गजाल आमी सांगलें म्हणटा ती चडशे IDC इंडस्ट्रियल इस्टेटीन पळयले जाल्यार इन्फ्रास्ट्रक्चर सारके पॅथेटीक कंडिशनान आसा, पावर इलेक्ट्रिसिटी ताचेर एक इम्प्रूवमेंट करपा खातीर आमी मागला आमचो मेन पळय इज ऑफ डुईंग बिजनस। आमी कितें म्हणटा, खंयच्याय डिपार्टमेंटान गेलो न्ही, आतां तांच्यांनी ऑनलायन सिस्टम चालू केल्या, चडश्यो फेसिलिटी ऑनलायन घाल्या, पण त्यो ऑनलायन घालता आसतना बाकीचे अपग्रेड करूंक ना, लायक सर्वर अपग्रेड केल्लो ना, सो खुबशे फावटी रावचो पडटा, लोड घेना। मागीर कितें आसा, जे कोण अप्रूव करपी लोक आसा पळय दे आर नॉट एड्युकेटेड टू हे, आतां ते कंप्युटर फ्रेंडली ना, तांचे कडेन कंप्युटर लॅपटॉप ना ऑर तांचे कडेन इंटरनेट कनेक्शन ना त्या डिपार्टमेंटान, सो आमकां कितें जाता, इवन वी लोड द फायल ऑनलायन फिजिकल फायल दिवची पडटा, सो तांकांय बी एज्युकेट करून ते एट पारार तांकांय हाडपाचे, तांकां बी स्किल ट्रेनींग दिवपाचे, स्किल ट्रेनींग दिवपाची, सो ते यूज जाल्यार इन रियल सेन्स द इज ऑफ डुईंग बिजनस जातले।
सो एट अ वन पॉइंट ऑनलायन सर्वीस आता तांणी केला ती गोश्ट बरी आसा की सगळ्या डिपार्टमेंटाक एक प्लॅटफॉर्मार हाडला फॅक्ट्रीसन बॉयलर मागीर आय डी सी फायर डिपार्टमेंट सो आमकां एकीकडेन वचून एप्लाय करपाक जाता पण ह्यो बाकीच्यो गजाली आसा त्यो बी फुडें हाडून जाग्यार घालपाक तें एक सांगलां आमी आनी थोडी थोडी एक्टान इम्प्रूवमेंट जाय वीच इज क्रिएटींग अ हर्डल खंयच्या खंयच्या एक्टान थोडी थोडी कंडिशन आसा पळय ती पयली केल्ली ती तातूंत कितें जाता फायली बेगीन मूव जायना ह्यो फायली थोड्या थोड्यांक सर्कुलराक हाडलेली की टॅक्निकल क्लियरन्सांक फायल मिनिस्टरा कडेन वता वीच इज नॉट रिक्वायर्ड सो तें स्टॉप करपाचें आनी मातश्यो गजाली बिजनेस फ्रेंडली करपाच्यो इन शॉर्ट सो दॅट वी प्रोमोट बिजनेसीस टू ग्रो कित्याक सद्या मायनींग बंद स्टॉप जाल्या ट्युरिजमा कडेन तितलें हें ना सो मॅन्युफॅक्चरींग इंडस्ट्री जर ग्रो जाली जाल्यार तुमचे रेवेन्यूय वाडटलो एम्प्लॉयमेंटूय जनरेट जातलो एम्प्लॉयमेंटूय जनरेट जातलो सो दीस इज अ वीन वीन सिट्युएशन आनी सीएमान आमकां बरो टायम दिलो आनी आमी सजेशन केलें ताका थोडे थोडे हाचेर ताणें डायरेक्ट आमकां सांगलें आपूण एग्री जाता म्हणून आनी दुसरे गोश्टी आसा ताणें आमकां डिटेल सांगल्या खंयच्या एक्टान तुमकां कितें जाय तें सांग आपूण इमिजिएटली मिटींग आपयता आनी करता लास्ट टायम लास्ट इयरचे बजेट फुल्ली इम्प्लिमेंट जावंक पावले ना त्या बजेटांतली कितें गजाली म्हणल्यार परत रिपीट जातलें सो त्या पळय लास्ट टायम आमी दोन तीन पॉयंट सांगलेले लायक आमचे रॉ वॉटराचो रेट खूब पेंडींग आशिल्लो ते येत्या ताणें क्लियर केली फायल सो आतां वेर्णाचो रॉ वॉटर रेट 25 आशिल्लो तो 15 केलो तें एक क्लियर जालें लाटम बारसेचे आमचे ते सनद करपाक हे आशिल्ले तो क्लियर केलो आतां आमचो एक पेंडींग इशू कुणयची आशिल्लो कुणय लँड अजून आय डी सीची नांवार ना ती बी प्रोसेस जाल्या म्हणजे थोडे थोडे आमी गोश्टी मागलेले पळय लास्ट बजेटान जर जाल्या आमी चडशे फायनान्शियल गेन चडशे कांय मागना जनरल शिफ्ट ट्रान्सपोर्टेशन मागलेले आमी ते जनरल शिफ्ट जनरल शिफ्ट चालू केले सेकंड थर्ड शिफ्ट जातले आतां सो एकदा बसी कदंबाची येवपाक लागल्यो पळय इंडस्ट्रियल इंस्टिट्यूट पॉयंट टू पॉयंट सो दॅट वील इम्प्रूव सो लास्ट टायम फायनान्शियली आमी कांय मागूना म्हणजे आमचे चडशे पॉयंट जाल्या म्हणपाक सोदता आनी ह्याय बजेटाक आमी फायनान्शियली आमकां कांय मागूंक ना बट वी आर आस्किंग फॉर द इज ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर थँक्यू थँक्यू